तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इथे पायनॅपल कशा पद्धतीने कट करायचं ते बघणार आहे. तर खाली मी कटर ठेवलेला आहे आणि कशा पद्धतीचा पायनॅपल कापायचा चाकू असतो तो घेतला आहे आणि खाली मी न्यूजपेपर ठेवलेला आहे. चला तर मग कापायला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपण जे ही समोरचं असतं ते काढून घेणार आहे आणि मागचं पण काढून घेणार आहे. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की पायनॅपल घरच्या घरी कापून बघा. सेम बाहेरच्यासारखंच कापलं जातं. आता ह्याला सरळ करून आपल्याला जे बाजूबाजूने आहे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे काटे. आणि जे आपण खाल्ल्याच्या आपल्याला घशात टोचतात किंवा तोंडाला हे होतं तर तसं न होण्यासाठी आपण इथे एक ट्रिक बघणार आहे. त्या पद्धतीने आपण पायनॅपल कापणार आहे. तर बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व पायनॅपलची साल काढून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही पायनॅपलची साल जी आहे ती काढून झालेली आहे माझी. आता आपण इथे मेन स्टेप करणार आहे पायनॅपल कापायची. तर तुम्ही बघू शकता अशा आडव्या स्लँडिंग लाईनमध्ये काटे असतात. तर त्या पद्धतीने आपल्याला इथे पायनॅपलचे ते काढून घ्यायचे आहेत काटे. तर अशा पद्धतीने एका बाजूनी करून आणि दुसऱ्या बाजूनी करून त्याला काढून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने कट करत जा सगळं पायनॅपल. बघू शकता अशा पद्धतीने हे काटे काढून घ्यायचे आहेत. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने करा. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं पायनॅपल छान असं कट होऊन झालेलं आहे, कट केलेलं आहे. आता आपण ह्याला पीसेसमध्ये कट करून घेऊयात. बघू शकता किती छान असं आपलं पायनॅपल
कट झालेला आहे। आता मी याचे पीसेस करून घेत आहे। बघू शकता आपले पाइनॲपल खूप छान असं कट झालेला आहे। बघू शकता ह्या स्लाइसला सुद्धा डिझाईन आलेली आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण अशाच छान छान आणि नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात। तोपर्यंत बाय बाय।